नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मदत कार्य वेगाने व्हावं यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी पोहोचले असून त्यांच्यासोबत ठाणे महानगरपालिकेची TDRF आणि अग्निशमन दलाची 2 पथकंही घटनास्थळी दाखल झाली आहेत। महाड दुर्घटना घडल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे रात्रीच महाडला रवाना झाले। त्याचवेळी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ बिपिन शर्मा यांना ठाणे महानगरपालिकेचे TDRF आणि अग्निशमन दलाची 2 पथकं घटनास्थळी मदत करण्यासाठी पाठवण्याची सूचना केली होत्या। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाणे महानगरपालिकेची TDRF आणि अग्निशमन पथकाची 2 पथकं रवाना झाली आहेत। ही दोन्ही पथकं आज सकाळी 7 वाजता त्या ठिकाणी दाखल होऊन NDRF टीमसोबत त्यांनी मदत करायला सुरुवात केली आहे। यापूर्वी देखील ठाणे महानगरपालिकेच्या TDRF पथकाने ज्यावेळेस महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकली होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात मदत कार्य केलं होतं। यावेळेस देखील ठाणे महानगरपालिकेचं TDRFचं पथक हे महाडमध्ये मदतीसाठी पोहोचलं आहे, त्यामुळे हे पथक स्थापन करण्याचा उद्देश मोठ्या प्रमाणात सफल होत असल्याचं आता लक्षात येऊ लागलं आहे। मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी काल ठाणे शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला। ठाणे महानगरपालिकेमधील नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे, महापौर श्री नरेश म्हस्के, आमदार श्री प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, खासदार राजन विचारे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते। यावेळेस आयुक्त डॉ बिपिन शर्मा यांनी ठाणे शहरातील कोरोनाच्या स्थितीसंदर्भात मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण माहिती दिली। कोरोना ठाणे शहरामध्ये सध्या आटोक्यात आलं असल्याचं चित्र जरी दिसत असलं तरी गाफील राहू नका अशी सूचना यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली। कोरोनाचे आकडे सध्या कमी होताना दिसत आहेत, मात्र हे आकडे फसवे असू शकतात। नागरिकांनी अजूनही गर्दी करू नये, कुणीही रिलॅक्स होऊ नये, अजूनही कोरोनाबरोबरची ही लढाई सुरू आहे असं श्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। ठाणे शहरातील वृंदावन सोसायटी परिसरात राहणाऱ्या वैभव साने यांनी यावर्षी एक आगळीवेगळी संकल्पना आपल्या गणेशोत्सवात मांडली आहे। घरगुती गणेशोत्सवात त्यांनी रेल्वेचं इंजिन साकारलं आहे। घरामध्ये सापडणाऱ्या सगळ्या वस्तूंचा वापर करून त्यांनी हे रेल्वेचं इंजिन साकारलं आहे आणि या रेल्वेच्या इंजिनमध्येच त्यांनी गणरायाची स्थापना केली आहे। एक आगळीवेगळी कल्पना श्री वैभव साने आणि त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी साकारल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। आमच्याकडे यावर्षी आम्ही थॉमस इंजिन या लहान मुलांना अत्यंत आवडणाऱ्या अशा कॅरेक्टरची निवड आरशीसाठी केलेली आहे आणि त्या पूर्णपणे कागदापासून आम्ही ही आरस बनवलेली आहे आणि इतरही काही गोष्टी म्हणजे पेपर स्ट्रॉज किंवा पॉप्सिकल स्टिक अशा गोष्टींचा आम्ही कल्पकतेने याच्यात वापर करण्याचा प्रयत्न केलेला। कल्याण परिसरामध्ये राहणाऱ्या संजोग दत्तात्रय जाधव यांनी आपल्या घरी यावर्षी गणरायाची स्थापना केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या उत्सवाची परंपरा त्यांच्याकडे आहे। संतोष दत्तात्रय यादव यांनी यावर्षी कोकणातील संसाराचा देखावा आपल्या गणेशोत्सवामध्ये मांडला आहे। अत्यंत सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे। गणरायाची मूर्ती देखील अतिशय विलोभनीय आहे, त्यामुळे हा उत्सव देखील एक आगळा वेगळा उत्सव ठरला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। आमच्याकडे गणपती उत्सवाचे हे 53वे वर्ष, आमचे गणपती व आरास अर्थात डेकोरेशन निसर्गपूर्वक म्हणजे इको फ्रेंडली आहे। बाप्पांची मूर्ती ही शाडू मातीची आहे व आरस बांबूची आहे। या वर्षी आम्ही कोकणातली बांबूची झोपडी आणि कोकणातील जुना संसार हा देखावा दर्शविला आहे। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा आर्थिक कणा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना, बँकेच्या ग्राहकांना, भागधारकांना आणि बँकेच्या तमाम कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। 70% सेल काय? 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय, शी पॉसिबलच नाही। 70% ऑफ शक्यच नाही, शक्य आहे। ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल। अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ। कंडिशन्स अप्लाय। अप टू 70% धमाका 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 सेल। बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे। ठाणे नगरीचे माजी महापौर श्री HS पाटील, नगरसेविका सौ कल्पना हरिश्चंद्र पाटील, श्री विकी पाटील आणि श्री नरेंद्र पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। बुद्धी आणि शक्तीची ही देवता आपल्या आयुष्यातले सगळे दुःख दूर करोत, सगळ्यांना आरोग्य संपन्न आयुष्य लाभो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे नगरीचे माजी महापौर श्री HS पाटील, नगरसेविका कल्पना पाटील, श्री विकी पाटील आणि श्री नरेंद्र पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे वर्तमान प्रस्तुत पितांबरी घरगुती गणेश दर्शन उत्सव, आपला बाप्पा पोचवा हजारो ठाणेकरांपर्यंत। एकच करा, आपला स्मार्टफोन उचला आणि आपला बाप्पा आणि आरास चित्रित करा आणि पाठवा 9820939420 या क्रमांकावर। आम्ही पोचवू आपला बाप्पा हजारो ठाणेकरांपर्यंत। ठाणे वर्तमान प्रस्तुत पितांबरी घरगुती गणेश दर्शन उत्सव। शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख माननीय श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, शांतता आणि आरोग्य ठेवून येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा। Zip your wallets, don't worry, man, evil travels swift and fast, cause TJS began a सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जय भवानी नगर यांच्या वतीने यंदा अतिशय साधेपणाने संपूर्ण गणेशोत्सव साजरा होतो आहे। श्री एकनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून या संपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं। स्थानिक नगरसेविका सौ एकता एकनाथ भोईर, श्री यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून हा संपूर्ण गणेशोत्सव साजरा होतो। यंदा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात येत आहे, मात्र या निमित्ताने या ठिकाणी आरोग्य उत्सव साजरा होतो आहे। गेल्या काही दिवसांपासून वागळे स्टेट परिसरामध्ये कोरोनाचं प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढलं होतं आणि हे प्रमाण आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मोफत अँटीजेन टेस्टचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडावी आणि गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने सत्कारने लागावा या दृष्टिकोनातून उपक्रम राबवले जात असल्याचं श्री एकनाथ भोईर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। 10 दिवस या ठिकाणी विविध प्रकारचे आरोग्य विषयक उपक्रम राबवले जातील अशी माहिती देखील श्री एकनाथ भोईर यांनी दिली।
10 दिवस या मंडपात आम्ही आपल्याला आता बोललो 10 दिवस या मंडपामध्ये आरोग्यमय असा कार्यक्रम आम्ही ठेवणार आहोत. कारण आरोग्याशी लोकांचे निगडीत असं जे प्रश्न आहेत, मग आता कोरोनाचं संकट आहेच, पण एखादं या ठिकाणी तो वाढू नये, त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी अँटीजेनिक टेस्ट, जे रॅपिड टेस्ट आहे, जी ताबडतोब टेस्ट केली जाते आणि ताबडतोब त्याचे रिपोर्ट दिले जातात, ते आम्ही या ठिकाणी ठेवलेले जातात. आम्ही काही नाही केलं या ठिकाणी. तुम्ही बघितला एका मंदिराची प्रतिमा आम्ही उभी केलेली आहे, ती साध्यापणे, अतिशय साध्यापणे गणेश उत्सव साजरा करायचा, परंतु जी पारंपरिक आहे, धार्मिक आहे, जो काय आपली आस्था त्या ठिकाणी दडलेली आहे, ते झालं पाहिजे म्हणून आम्ही हा केवळ हट्टास आहे, बाकी काही नाही. आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनाने जेवढे काही उपाययोजना करता येतील ते करून आम्ही गणेश उत्सव साजरा करतोय. कशेश पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा देखील अतिशय उत्साहाने गणेशोत्सव साजरा होतो आहे. स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आणि वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य माजी नगरसेविका सौ नम्रता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचं पालन करून गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. या ठिकाणी दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांकरता सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातं, तसंच भाविकांकरता हँड सॅनिटायझर आणि मास्क देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसंच भाविकांचं थर्मल स्कॅनरने शरीराचं तापमान तपासलं जातं आणि पल्स ऑक्सिमीटरने तपासणी देखील करण्यात येते. वेळोवेळी मंडपाचा परिसर देखील सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करण्यात येतं अशी माहिती यानिमित्ताने नगरसेवक श्री विकास रेपाळे यांनी दिली आहे. अतिशय देखणी आणि आटोपशीर सजावट, त्याचप्रमाणे अतिशय विलोभनीय अशा प्रकारची श्रींची मूर्ती हे या ठिकाणच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. नमस्कार. हे गणराया दे वरदा, कोरोना मुक्त होऊ दे हिंदुस्थान, खऱ्या अर्थानं आज गणेशोत्सवाचं सुरुवात होते. आमच्या कशिशपान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये देखील गणरायाचं आगमन झालं आहे आणि या गणेशोत्सवाच्या दरम्यान करोनामुक्त ठाणे, करोनामुक्त महाराष्ट्र आणि करोनामुक्त हिंदुस्थान हो, हेच ही गणेशाकडे आम्ही मागणं व्यक्त करतो आहे. श्री विकास देशमुख आणि श्री पराग देशमुख यांच्या घरी गेल्या 45 वर्षांपासून गणेशाची आराधना होते. दरवर्षी या ठिकाणी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. श्री विकास देशमुख हे स्वतः कलावंत आहेत, उत्कृष्ट चित्रकार आहेत, त्यामुळे साहजिकच त्यांच्या निवासस्थानी गणपतीची आरास देखील ही तितकीच वैशिष्ट्यपूर्ण असते. यंदा देखील अशीच वैशिष्ट्यपूर्ण आरास श्री विकास देशमुख यांच्या निवासस्थानी आपल्याला बघायला मिळते. अतिशय सुंदर अशा प्रकारची आरास या ठिकाणी केली आहे. गणरायाची मूर्ती देखील तितकीच विलोभनीय आणि भक्तांना भक्ताक्षणी प्रेमात टाकणारी आहे. गेल्या 45 वर्षांपासून या ठिकाणी गणरायाचा हा उत्सव अतिशय भक्तिभावाने साजरा होतो. त्यानिमित्ताने सगळे कुटुंबीय एकत्र येतात. यंदा कोरोनाच्या स्थितीमुळे जरी सगळ्यांना बोलवणं शक्य नसलं तरी ठाणे वर्तमानच्या माध्यमातून सगळ्यांना दर्शन घेता यावं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार असल्याचं विकास देशमुख यांनी सांगितलं. आमचा घरचा गणपती आहे, गेली 45 वर्ष आम्ही गणपती स्थापना करतोय. यावर्षी मात्र या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही फारसं कोणाला बोलू शकलो नाहीये, तर ठाणे वर्धमानच्या माध्यमातून आम्ही आमचा गणपती आमच्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे. तर त्यामुळे तुम्ही त्याचं दर्शन घेऊन त्याचा दर्शनाचा लाभ घ्यावा अशी आमची विनंती आहे सगळ्यांना. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा
वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. गावणबाग परिसरातील धवल हिल्स कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या श्री नितीन शिवरामे यांच्या निवासस्थानी देखील यंदा गणरायाचं आगमन झालं आहे. या ठिकाणी गणपतीचं हे 6वं वर्ष आहे. इको फ्रेंडली सजावट हे या गणेश उत्सवाचं वैशिष्ट्य असल्याचं श्री नितीन शिवरामे सांगतात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये हा संपूर्ण उत्सव या ठिकाणी सुरू असल्याचं श्री शिवरामे सांगतात. घरातील प्रत्येक सदस्य या निमित्ताने अतिशय आनंदी असतो. मित्रमंडळींचं आगमन होत असतं, त्याच पद्धतीने नातेवाईक येत असतात आणि त्यामुळे हे संपूर्ण गणेशोत्सवाचे दिवस अक्षरशः भारलेले असतात असं श्री नितीन शिवरामे सांगतात. यंदा कोरोनाचं सावट आहे. हे सावट दूर करूनच बाप्पाने पुन्हा आपल्या घरी जावं असं आवाहन या निमित्ताने श्री नितीन शिवरामे यांनी गणरायाला केलं आहे. श्रींच्या स्थापनेचे यंदाचे आमचे 6वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही पर्यावरणपूर्वक देखावा आरास तयार केलेली आहे. माझे बाप्पाला यावर्षी एवढंच म्हणणं आहे की कोरोनाचे संकट दूर करूनच तू आता आमचा निरोप घे. गणपती बाप्पा मोरया. श्री नितीन सुळे आणि सौ वैशाली सुळे यांच्या निवासस्थानी थोडासा वेगळ्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. हळदीचा गणपती या ठिकाणी साकारण्यात येतो. हा हळदीचा गणपती त्यानंतर घरामध्येच विसर्जित करण्यात येतो असं श्री नितीन सुळे सांगतात. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा हा गणेशोत्सव आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, कारण हळदीपासून फार ठिकाणी गणपती साकारण्यात येत नाही. मात्र ही अतिशय जुनी परंपरा असल्याचं देखील श्री नितीन सुळे सांगतात. वैशाली सुळे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हा संपूर्ण उत्सव साकार होतो असं देखील श्री नितीन सुळे सांगतात. हा जो गणपती आहे हा तुम्ही जर का बघितलं तर ह्याच्यामध्ये पूर्णपणे हळद वापरलेली आहे आणि त्या हळदीपासून हळद आणि थोड्या प्रमाणात मैदा हा मिक्स करून त्याच्यापासून हा गणपती बनवला जातो. विसर्जनाकरता पण आम्हाला कुठेही जायला लागत नाही. घरामध्येच पाण्याच्या बादलीमध्ये आम्ही ह्याचं विसर्जन करतो. हां नमस्कार. आम्ही ज्या दिवशी गणपती प्रतिष्ठापना करायची असते त्या दिवशी आदल्या रात्री मी हा गणपती बनवते. साधारण 1.5 ते 2 तास लागतात मला गणपती बनवायला. तर हळद, मैदा आणि दूध
ह्यांच्या मिश्रणापासून आम्ही हा गणपती बनवतो. 1.5 दिवसाचा गणपती असतो. 1.5 दिवसानंतर आम्ही बादलीमध्येच विसर्जन करतो. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये अनेक कलावंत आपापली कला सादर करून गणरायाची आराधना करत असतात. अशाच पद्धतीने ऐरोली परिसरामध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रीयन उद्योजिका साक्षी मयेकर यांनी गणरायासाठी गणेश स्तोत्र सादर केलं आहे. समाज माध्यमांमध्ये सध्या हे स्तोत्र अतिशय लोकप्रिय झालं आहे. व्हिडिओचा आधार घेत साक्षी मयेकर यांनी हे स्तोत्र साकार केलं आणि अनेकांची मनं त्यांनी जिंकली आहेत. नमस्कार, मी साक्षी प्रसाद मयेकर. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लाणस्तु विनायकस्तकमढे चिन्तामणिस्ते वरे मंडळी. या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.